आपल्याला लक्षात असेल की ज्यावेळेस आताचे विरोधी पक्ष नेते रात्री 12 वाजता जाऊन त्या रेमडेसिवीर काळा बाजार करणाऱ्या गुजराती उद्योगपतीला कसं सोडवतं ते त्यावेळचे मुख्यमंत्री, त्यांनी नागपूरची जिल्हा परिषद 2017 लागलेली होती. आता 73वी घटनादुरुस्तीच्या नंतर ज्या लोकल बॉडीज आहेत त्याला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकही दिवस त्याला राहता येत नाही. पण या महाशयाने संविधानाला तुळवलं आणि एका परिपत्रकाच्या आधारावर नागपूरच्या जिल्हा परिषदला ओबीसीच्या रोस्टरच्या नावाने त्यांनी पुढं ढकलल्यात. आणि म्हणून मग आमच्या धुळे असेल, नंदुरबार असेल, पालघर असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल, वाशिम असेल, अकोला असेल, याही जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्यामध्ये लागत होत्या. जेव्हा एका परिपत्रकाच्या आधारावर निवडणुका थांबलू जात शकतात आणि म्हणून याही जिल्हा परिषदचे लोक की आम्हालाही मुदतवाढ पाहिजे आणि म्हणून ते हायकोर्टात गेलेत आणि हायकोर्टाने त्याच्यामधला निर्णय दिला की आपण एक आयोग नेमावा आणि ट्रिबल त्याला जनगणना करावी आणि त्याच्या आधारावर जी काही ओबीसी संख्या असेल त्याच्या पद्धतीचं आरक्षण द्यावं. आता 2 वर्षाच्या पहिले निर्णय दिला पण फडणवीस सरकारने तो आयोग नेमला नाही. मग जेव्हा महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आलं उद्धव ठाकरे साहेबांच्या रुपयानं, कारण पहाटेला एक प्रयोग झाला होता आपल्या राज्यामध्ये मी येईनवाल्याचा आणि तो पहाटेला 80 तासाच्या प्रयोगामध्ये ते अयशस्वी झाले. निवडणुका ह्या रेग्युलर प्रोसेस असतात, त्या निवडणुकीमध्ये ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्यात. मग हे जे जिल्हा परिषदचे पदाधिकारी हे गेले सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टाने जो निर्णय गेल्या मार्चमध्ये दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की केंद्र सरकारकडे आम्ही जनगणनेच्या म्हणजे सेन्सस आम्ही जे आकडे असतात ते मागितले पण केंद्र सरकारने ते आकडे द्यायला आम्हाला मनाई केली आणि ओबीसी संख्या नेमकी किती आहे हे अजूनही आम्हाला स्पष्ट होत नाही आणि म्हणून ओबीसीची संख्या नसेल तर त्याचं रिझर्वेशनही बनत नाही. आणि म्हणून हे जे पाप आहे जे फडणवीसांनी त्या काळामध्ये केलं त्याचे परिणाम फक्त महाराष्ट्रातल्याच ओबीसी समाजाला नाही तर देशातल्या ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण कमी करण्याचं जे पाप केलं असेल तर ते भाजपने केलं. आणि हे मी तुम्हाला सांगितलं हे काही मनगळत कहाणी नाही, ह्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपण वाचलात तर त्याच्यामध्ये हे सगळी भूमिका आपल्याला स्पष्ट होईल. आम्ही जे आयोग नेमायचा होता तो आयोग नेमला गेला. आयोगाने आता सांगितलं की याच्यामध्ये जे आता कोरोनाची जी SOP आलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला जनगणना करायला अडचण निर्माण झालेली आहे त्यामुळे आम्हाला वेळ पाहिजे. आता जिथपर्यंत ही कोरोनाची परिस्थिती दुरुस्त होत नाही आयोगाला काम पण करता येणार नाही हे आयोगाने स्पष्ट केलं. केंद्र सरकारकडे जेव्हा परवा पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब हे सगळे गेले असताना त्यावेळेसही हा मुद्दा उपस्थित केला गेला पण प्रधानमंत्र्यांनी साधं हू की चू त्या ठिकाणी केलेलं नाही. जे बजेट अधिवेशन फरवरीमध्ये लोकसभेचं झालेलं होतं त्याच्यामध्ये जेव्हा लोकसभेमध्ये उत्तर देत असताना देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही ओबीसीची जनगणनाही करणार नाही आणि जे आकडे आमच्याकडे आहेत ते आकडे पण आम्ही देणार नाही. म्हणजे जी काही परिस्थिती आज ओबीसीची निर्माण झालेली आहे ती भाजपमुळे झालेली आहे आणि ओबीसीला संपवण्याचं पर्यायानं जसं शेतकऱ्याला संपवलं जात आहे कारण की अखेर हा तमाम जो शेतकरी वर्ग आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसीची संख्या आहे. म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांना काळे कायदे करून त्याला शेतीतून उद्ध्वस्त करायचं, त्याचे राजकीय शैक्षणिक सामाजिक हे सगळे अधिकार काढण्याचंही पाप BJP करते आहे आणि ही वस्तुस्थिती आहे ते आम्ही तुमच्यासमोर मांडतो.